नमस्कार, मी अंजली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर आज आपण मायक्रोमचं बटरफ्लाय कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर हे आपण असं बटरफ्लाय म्हणजेच की फुलपाखरू बनवणार आहोत मायक्रोमचं। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, आपण इथे 3 हिरव्या कॉर्ड्स घेतलेले आहेत आणि 1 काजू कलरची कॉर्ड घेतलेली आहे। या चारही कॉर्ड्स 2 मीटरचे आहेत। त्यानंतर आपल्याला कात्री लागेल, लायटर लागेल आणि एक छोटीशी गुलाबी कलरची बीन लागेल, मटकी बीन आहे ही। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात आधी मी इथे एक हिरव्या कलरची कॉर्ड स्टिक करून घेतलेली आहे खाली। त्यानंतर आपल्याला राहिलेल्या 3 कॉर्ड्स आपण इथे या कॉर्डला अटॅच करणार आहेत। या दोघांनाही समान करायचे आणि आपल्याला इथे या कॉर्ड्स अटॅच करायचे अशा प्रकारे। ही पहिली गाठ घ्यायची, त्यानंतर इथेच आपल्याला एक दुसरी गाठ घ्यायची त्याच कॉर्ड। आता ह्या दुसऱ्या कॉर्डवरती तसंच करायचं आपल्याला। अशा प्रकारे आपल्याला हे आपल्या 3 कॉर्ड्स अटॅच करून घ्यायचे आहेत। त्यानंतर काजू कलरची कॉर्ड मी अटॅच करून घेते। त्यानंतर दुसऱ्या कॉर्डवरती अटॅच करून घ्यायचे। आता तिसरी कॉर्ड। अशा प्रकारे मी माझ्या 3 कॉर्ड्स अटॅच करून घेतलेले आहेत। आता आपल्याला या कॉर्डनी या कॉर्डवरती पायपिंग करायची आहे। अशी पहिली गाठ मारायची, त्यानंतर ही खालून घ्यायची आणि वरून काढायची। अशा प्रकारे आपल्याला नॉट्स बनवायचे आहेत। वरून घालायचे आणि सेकंड टाइम खालून घेऊन वरून काढायची आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे 7 ते 8 नॉट्स तयार करायचे आहेत। एकदा वरून घालायची आणि एकदा खालून काढून वरून काढायची। वन साइडला मी इथे 8 नॉट्स तयार करून घेतलेले आहेत। आता आपल्याला दुसऱ्या साईडलाही तसंच करायचे। या कॉर्डनी या कॉर्डवरती आपल्याला नॉट्स तयार करून घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी वरून, त्यानंतर खालून घ्यायचे, काढायचे, खालून घ्यायचं आणि वरून काढायचं। अशाच प्रकारे आपण या पण साईडला 8 नॉट्स बनवून घेणार आहोत। 8 नॉट्स। आता इथे 8 नॉट्स कंप्लीट झालेले आहेत आपल्या। आता आपण या उलट्या साईडने घेणार आहोत। आता मी इथे स्टिक करून घेतले। आता आपल्याला हे हिरव्या कॉर्डवरती राहिलेल्या 2 कॉर्ड्सनी पायपिंग करायची आहे, एका कॉर्डनी 2 दा। सगळ्यात आधी मी काजू कलरची कॉर्ड घेते आणि हिरव्या कॉर्डवरती अशी पायपिंग करते 2 दा। त्यानंतर ग्रीन कॉर्डनी पायपिंग करायची। ही झाली 1 साईड। आता आपल्याला दुसऱ्या साईडनेही तशीच पायपिंग करायची। या हिरव्या कॉर्डवरती राहिलेल्या 2 कॉर्ड्सनी पायपिंग करायची।
तर आता आपल्याला इथे ह्याच ग्रीन कॉर्ड वरती पाइपिंग करायची कंटिन्यू, फक्त याला आपण थोडंसं क्रॉस करणार आहोत. आता हे ग्रीन कॉर्ड वरती आपण पाइपिंग करणार आहोत राहिलेल्या तीन कॉर्ड्सनी. एका कॉर्डनी दोनदा करायची आहे. आता आपल्याला इथे ही जी ग्रीन कॉर्ड आहे पुढची, ह्या कॉर्डला इकडे घेऊन याच्यावरती पाइपिंग करायची राहिलेल्या दोन कॉर्ड्स. हे या दोन कॉर्ड्सनी पाइपिंग करायची. त्यानंतर ही जी ग्रीन कॉर्ड आहे ह्या ग्रीन कॉर्डनीही याच्यावरती पाइपिंग करायची. अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला ही काजूकोल्याची कॉर्ड घ्यायची आणि त्याच्यावरती आता आपल्याला पाइपिंग करायची. तर या ग्रीन कलरच्या कॉर्डनी याच्यावरती पाइपिंग करायची. तर पुन्हा एकदा आपण ही ग्रीन कॉर्ड घेणार आहे आणि याच्यावरती पाइपिंग करणार आहे. तर ही बदामी कलरची कॉर्ड घ्यायची आहे काजू कलरची आणि त्याच्याने याच्यावरती पाइपिंग करायची. आता आपल्याला वन साईड कम्प्लीट झालेली आहे. आपण इथे फोर लाईन्स कम्प्लीट केलेल्या आहेत. आपल्याला दुसऱ्या साईडने फोर लाईन्स कम्प्लीट करून घ्यायच्या आहेत. आता आपण दुसरी साईड कंटिन्यू करूयात. ही कम्प्लीट हे बघू शकता या कॉर्डनी ग्रीन कॉर्डवरती पाइपिंग करायची आहे. आपल्याला फोर लाईन्स कम्प्लीट करायच्या. त्यानंतर ही ग्रीन कॉर्ड घ्यायची याच्याने पाइपिंग करायची. त्यानंतर ही ग्रीन कॉर्ड घ्यायची आणि ह्या कॉर्डवरती पाइपिंग करायची. तर ही कॉर्ड घ्यायची. इथे आपल्या दोन्ही साईड कम्प्लीट झालेल्या आहेत. आता आपल्याला अशा नॉट्स बनवायच्या आहेत. पुन्हा इथे आपल्याला नॉट्स बनवायच्या आहेत. तरीही या बदामी कॉर्डवरती या ग्रीन कॉर्डने आपल्याला नॉट्स बनवायच्या आहेत. हे बघा, ग्रीन कॉर्डवरती बदामी कॉर्ड्सने नॉट बनवायच्या आहेत. आधी एकदा वरून, त्यानंतर एकदा खालून, एकदा वरून, एकदा अशा आपल्याला नॉट्स बनवायचे. तर इथे मी ते 10 नॉट्स कम्प्लीट केलेले आहेत. आता आपल्याला ह्या साईडला सुद्धा 10 नॉट्स कम्प्लीट करायचे. हे नॉट्स बनवून घ्यायच्यात अशा प्रकारे. एकदा वरून, एकदा खालून घेऊन, वरून असे 10 नॉट्स कम्प्लीट करायचे. तर दोन्ही साईडला आपल्या नॉट्स कम्प्लीट झालेले आहेत. आता आपल्याला काय करायचे आहेत, ह्या दोन कॉर्ड्स, आणि ह्या दोन कॉर्ड्स कट करायच्या आहेत आणि मागच्या साईडला स्टिक करायच्या आहेत. तर मी कॉर्ड्स कट केलेले आहेत आणि मागच्या साईडला अशा स्टिक करते. अशा पूर्ण कॉर्ड्स आपल्याला मागच्या साईडला स्टिक करायच्या आहेत. आता दोन्ही साईडला आपल्याला स्टिक करून झालेले आहेत.
मिळवू शकता अशा प्रकारे। आता इथे आपल्याला एक मणी घालायचा आहे, बिन घालायचा आहे, पिंक कलरचं घातलंय मी। त्यानंतर आपल्याला इथे एक नॉट बनवायची, अशा प्रकारे नॉट बनवायची। अशा प्रकारे आपल्याला नॉट बनवायचे आणि ते आपलं बटरफ्लाय कंप्लीट आहे। आता आपल्याला ह्या दोन्ही कॉर्ड्स कट करायचे आणि मागच्या साईडला स्टिक करायचे। मागच्या साईडला स्टिक करून घेतले, अशा प्रकारे आपलं मायक्रोमचं बटरफ्लाय कम्प्लीट झालेलं आहे। हे बघू शकता बटरफ्लाय कम्प्लीट झाले। जर तुम्हाला हे कट करून अँटीनर्स करायचे असतील तर तुम्ही करू शकता, पण हे किचन लावण्यासाठी मी ठेवलेलं आहे। आता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। थँक्यू।